नमस्कार, महाराष्ट्र ऋतुदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर मग पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। डॉक्टर पण आहेत, आरएचचे तालुका वैद्यकीय अधिकारी साहेब पण आहेत। तर त्यांची इथेच अँटीजेन टेस्ट घेऊन ते जर पॉझिटिव्ह असतील तर त्यांना सीसीसी जे कोविड केअर सेंटरला क्वारंटाईनसाठी शिफ्ट करत आहोत। त्यामुळं एक होत आहे की हा मेसेज शहरात गेला तर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होईल, यासाठी काल प्रांतसाहेबांनी आपल्या तालुक्यामध्ये सहा पथकं गठीत केलेली आहेत। त्यामध्ये सर्व क्लास वन अधिकारी त्यांच्यासोबत पोलीस स्टाफ तसेच वैद्यकीय अधिकारी हे मंडळनिहाय दिलेले आहेत। प्रत्येक मंडळात ते पथक जाऊन मोठ्या गावांच्या ठिकाणी असे विनाकारण फिरणारे व्यक्ती तसेच गावामध्ये या लॉकडाऊनचे नियमांचं पालन होतं का नाही ही तपासणी करणार आहे। आजपासून ही पथकं कार्यान्वित झालेली आहेत। सहा पथकं आहेत, त्यामध्ये डीडीओ साहेब आहेत, मी आहे एका मंडळाला, तसेच काही ठिकाणी नायब तहसीलदार आहेत, काही उपविभागीय कृषी अधिकारी पण आहेत। तर ती पथकं त्या त्या मोठ्या मोठ्या गावात जाऊन लॉकडाऊनचं पालन होतं आहे का नाही आणि विनाकारण जे फिरत असतील त्यांची त्याच ठिकाणी अँटीजेन टेस्ट घेतली जाणार आहे। आता आपण पाहिलं की इथं मगाशी 2-3 अँटीजेन टेस्ट घेतल्या, ते निगेटिव्ह आले। जर ते पॉझिटिव्ह आले तर त्यांना सक्तीने सीसीसी सेंटरला शिफ्ट केलं जाणार आहे। तसंच जे काही वाहनं आहेत पीआय साहेब सांगतीलच, परंतु काही वाहनंसुद्धा विनाकारण वाहनावरती जे फिरतात त्या व्यक्तींना वाहनंसुद्धा इथं ताब्यात जप्त करून ठेवण्यात येत आहे। कुठल्याही हेतू नसताना फिरत असतील, कुठलंही जीवनावश्यक किंवा कुठलंही तातडीचं त्यांचं मेडिकल इमर्जन्सी नाही अशी जर फिरत असतील तर त्यांच्यावरती ही दोन्ही प्रकारे कारवाई केली जात आहे। तसेच विना मास्क असेल तर दंडात्मक कारवाई देखील सकाळपासून केलेल्या आहेत।
ही कारवाई अशी चालू राहणार आहे। आता सध्या आपण पाहतोय की कोविडची रुग्णसंख्या वाढत आहे आणि त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की नागरिकांमध्ये हा मेसेज जाणं गरजेचं आहे की आपण विनाकारण बाहेर पडू नका, बाहेर फिरू नका। हा नवीन स्ट्रेंथ आहे तो थोडासा फास्ट ग्रोईंग स्ट्रेंथ आहे अशी माहिती मिळती आहे, त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे, घरात राहणं गरजेचं आहे, विनाकारण बाहेर फिरू नये हेच आवाहन प्रशासनामार्फत करणे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शहरामध्ये सगळीकडे नाकाबंदी लावण्यात आलेली आहे। नागरिकांना आवाहन आहे की विनाकारण रस्त्यावरती वाहनांमधून किंवा चालत फिरू नये, विनामास्क अथवा वाहनावरती विनाकारण जर का फिरून आले तर त्यांच्या गाड्या आम्ही ताब्यात घेत आहोत आणि त्या गाड्या परत त्यांना लवकर देणार नाही। त्यामुळं विनाकारण नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये, आपल्या घरातच राहून या कोरोनाच्या विरोधात लढाई करायची आहे असं आम्ही पोलीस विभागाच्या वतीने आपल्याला आवाहन करतो।